घेऊन शी आयलू ताजा ताजा मावरा ताजा ताजा चिकना चिकना मावरा माझा घेऊन शी आयलू ताजा ताजा मावरा ताजा ताजा चिकना चिकना मावरा माझा कसं दिलाव तुम्ही खूप महाग आहे जरा स्वस्त करा स्वस्त करा जरा तुमचा कसा आहे नाही ना जरा कमी करा तुमचा कसा आहे 1000 rupees नाही नाही 1000 तुझं नाही तर Sometimes I know you heard from everyone telling you lies I bet you just wanna lose your mind I know you heard मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही? आय होप ते माहिती असणार. तर आता बघू शकता आम्ही आहोत फार्मवर आणि इकडे बघा इथे बघा सर्वांचं फेवरेट टन टन हे बघा कसं वाटते हा बघा कसं वाटते भारी. आता मीच तो खाणार आहे. इकडे बघा ह्याला किती आल्यात आंबे. आणि चला तुम्हाला दाखवते बघा सगळे जण स्विम करतात. चला चल आणि बांधा हे बघा चल उतर उतर हे बघा पिल्लू पिल्लू इथं बघ हा पवा आता स्विम करा स्विम कर दाखव ना दाखव इथं दाखव अंशु अंशुने बघा काय आणले खेळायला होली होली हा खेळा आणि दादा गायब झालेला आहे. लाकडं आणून दमलेला आहे तो आता झोपायला गेला वाटतं पाहिला करून पिलो ए इथं बघ हा मस्त आहे पाहू करेन हे बघा आता मी पण उतरते मस्त बघा आंब्याचं केस झालं आंब्याचं. चला आता मस्त आम्ही एन्जॉय करतो बघा बघा रानात गेलेले लाकडं तोडायला कसे लाकडू आले. चला या किती आणला भाडा कितीचं आणले भाडा. चला कसं दिलाव तुम्ही खूप महाग आहे जरा स्वस्त करा स्वस्त करा जरा तुमचा कसा आहे आमचा सेम आहे नाही ना जरा कमी करा तुमचा कसा आहे 1000 rupees नाही नाही हे बघा मस्त घेऊन आले जेवणाची तयारी. आणि बघा आम्ही आता दुपारचं टायमिंग आहे हे बघा मस्त हा टाक काय हा जा चला. आणि पिल्लू बघा मस्त एकटेच एन्जॉय करते हे बघा हे बघा मारली जम. चला दुपारी किती वाजले माहिती नाही. आणि मच्छी आणलं मच्छीमध्ये काय काय आणले दाखवतो मग तुम्हाला मच्छी दाखवते इथे बघा पापलेट आणले म्हणजे येतात मॅडम हे बघा पापलेट. आणि आमचं दुपार बघा काय घराखाली आणखी आठवण द्या बरं पडत आहे ना बघा मी आणले मस्त साफ करून कोलबी इकडे बघा कोलबी आणले साफ करून इथे आणले बोंबील दुपारच्या जेवणामध्ये काय बघा त्यात मांदेली फ्राय करायची आहेत मस्त लॉलीपॉप सारखी फ्रायला. आणि इथे आणले मस्त परत चिकन. आणि इथे आहेत एक माझा पॉपलेट माणसं किती सहा पॉपलेट पाच नाही सहा सात सात सहा एक अंशुला एक माईला एक मामाला एक मामीला किंवा मामी दाखव लक्ष एक पप्पाला आणि एक मला आणि पापलेट संपले. अशा प्रकारे आपले पापलेट संपले. आता ना मच्छी मस्त स्वच्छ धुवून वगैरे घेतो आम्ही आणि सर्व मॅरिनेट करायचं आम्हाला त्याला मसाले वगैरे लावायचे आहेत मस्त. तुम्हाला आता आम्ही थोड्या वेळात भेटू नंतर सगळं साफसफाई करू मस्त क्लिनिंग ओके डन. हे बघा आता मसाले टाकून घेतले आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. हे बघा इथे पापलेट आहे बोंबील आहे आणि कोलबी आहे सर्व मिक्स. आणि इकडे मांदेली बघा मांदेली मांदेली फ्राय करायची आहेत
आणि ते चिकन पाहता लॉलीपॉप म्हणजे पकोडे का सारखेच पकोडे बनवायचे आहेत मस्त. बघा आला सामान आला सामान आला अंड्या पण थांबा कॅमेरामॅन रोल कॅमेरामॅन अंडे घेऊन आला दे अंडा दे तुझ्या माझ्यावर चला आता बघा आम्ही काय काय बनवतो. चला इकडे आता आपले सर्व मच्छी रेडी झालेले आहे. रेडी म्हणजे सर्व बघा मसाले वगैरे मस्त आता मॅरिनेट झालेले आहेत छान पैकी. इकडे मस्त बोंबिल फ्राय बोंबिल नाही सॉरी मांदेली फ्राय. इकडे बघा चिकन लॉलीपॉप आणि इकडे पॉपलेट कोलबी आणि बोंबिल मस्त. आणि इकडे बघा पहिला कस्टमर आमचा आलेला आहे छोटा कस्टमर. कशावर आले माई आले वासावर हे पॉपलेट वे एक पहिला कस्टमर आले पॉपलेटवर. तिकडे अजून तीन कस्टमर तिकडे गेलेत आमचे. बघू त्याला काय चॉईस होते याच्यातला. चला मी तर आज हा वन आयटम ट्राय करणार आहे मस्त मांदेला फ्राय. तर आता आपण जाऊया आपल्या कुकिंग मध्ये किचन किचन. चला आज पण जेवण चुलीवरचा चला मस्त चिकन पकोडे चिकन वाले चिकन आज पण लेग आहेत बघा. हो लॉलीपॉप खाली कुठे बनवतो आपण हे बघा झाडाच्या खाली मस्त चुलीवरचे लॉलीपॉप बघा रडून रडून लॉलीपॉप चाललेत बघा. एक काम सगळं एकदा फ्राय करून ठेवलं मग फ्राय ठेवायला काय राजा बाबू लॉलीपॉप बना रहे राजा बाबू मस्त लेग बना रहे. देखो लेग देखो आज भी लेग पीस है चिकन लेग पीस. मेरे राजा बाबू उधर बैठे किधर बैठे इधर इधर तुम्हारी कल रहे आधी. चला आता आपली ईडी चालूच आहे ना. तर आता मी जाते मस्त तिकडे एक जरा दुसरा आयटम सोडून येते म्हणजे काय. चला बघा शूटिंगची मेहनत बघा रोल कॅमेरा ऍक्शन किती छत्र्या घ्यायला लागले कॅमेरा घ्यायला लागले. आग लावते बघा आग पाय फुगडी आग लावायची कोणाला माहित आहे आग लावायला माणूस बनवलेला आहे. नाही इथं काय तो पेढे टाका हे बघा. नाही तो काय येतो याच्यावर काश्मीरला इथे स्नोफॉल झालेला आहे मला बघा स्नोफॉल झाले बघा स्नोफॉल काय मी तापले होता ते बघा. आता ना आम्ही मस्त पहिला बोंबिल फ्राय करतो बोंबिल फ्राय बोंबिल फ्राय चुलीवाचे बोंबिल खोलू नको खोलू नको क्रिस्पी बोंबी झाले बघा क्रिस्पी बोंबी कस झालं मेहनत आहे पण टेस्ट पण तेवढं लागते ते करायला विसरलो बोंबलाचे काटर आले एवढी घाय
खायची एवढी घाय झाले इथं बघा खायची एवढी झाले एक फोटो काढून दिला नाही मला बघा बोंबिलची तर व्हिडिओ नाही घेतली म्हणे लालीपॉप मांदेलाची नाही बघा आता आमची तिसरी डिश फ्रायची काय आली बघा मस्त कोलंबी फ्राय डन हाय गाईज मी आता रेडी झालेलो आहे आणि यांच्या अवतारा बघा कशी अवतारा बघा कशी अवतार युगा दोन उतार हे काय करा युगा कोलीन बघ कोलीन येते आंबे हे बघा पावतात आणि मी रेडी झालेलो आहे आता मी चाललो म्हणजे कामाला आला ग बाई आला ग आला 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 पाडाला पाडाला पिकलाय आंबा इथे बघ पाडाला पिकलाय आंबा इथे बघ पाडाला पिकलाय आंबा एक तिला तोडते तोडते हे बघा आता पिल्लू आणि हंशी बघा हंशी काढला दाखव ना झाडावरचा पहिला आंबा काढलेला आहे पिल्लू मोठावालाच काढ पिल्लू मोठावाला काढ छोटा नको मोठावाला काढ तिच्या हातात सांग काढला अरे दाखव दाखव हा आंबे तोडले चला चला आपल्याला मारला येतील पला लवकर पला आंबे घेऊन चला बस 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 हे बघा हे आंबे आम्ही ठेवतो कारण की छोटे आहेत आंबे आता हे वाले हे बघा इथे पण आहेत अजून हा खावा कसं आहे बिलो आंबट 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 आहे बघा मस्त आंबा खाल्ला अंशुनी इकडे बघा हे आंबे आहेत अजून इथे आणि हे बघा इकडे पण आहेत वरती आणि इथे पण आहेत आणि इकडे बघा जो शेवटी येईल त्याला हे वाले आंबे भेटणार चलो हा एक आंबा इथे बघा चला आता आम्ही घरी जायला निघू हे बघा तर चला आम्ही आता जस्ट घरी आलो म्हणजे घरी ब्लॉग वगैरे निघताना काहीच नाही केला कारण की आपले ऑलरेडी माझा ना मोबाईल स्टोरेजच फुल झालेले नाही स्टोरेजच फुल झालेला आता मगाशी येताना कारण की आपला ब्लॉग पण होता एक संकष्टीचा तर तो पण नाही अपलोड तो तर चार वेळेला अपलोड केला पण तो काय आलाच नाही कारण की स्टोरेजमुळे आता मला तो पूर्ण फोन खाली वगैरे करून तो अपलोड करायचा आहे याच्यामुळे आपला तेवढ्या व्हिडिओज काय मी घेतल्याच नाही आणि जेवढ्या होत्या तेवढ्या घेतल्या ज्या अर्ध्या ह्या मोबाईलमध्ये घेतल्या अर्ध्या माझ्या 11 पण घेतले थोडे शूट केले याच्यामध्ये पण तर चला मस्त एन्जॉय केला आम्ही फार्म हाऊसवर सहज मस्त असंच गेलो होतो आणि मस्त एन्जॉय वगैरे केला तर तुम्हाला कसा वाटला फार्म हाऊसचा ब्लॉग आणि माझ्या रेसिपी म्हणजे फार्म हाऊसवर केलेली रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच प्रवासात पण खूप दमली थकली आता बघा कसा अवतार झाले माझा तर आता मी जाते फ्रेश व्हायला तर चला तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट.